नमस्कार, मी पूनम परेश पांढरकामे अभि गोरेगावकर शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवते। आज आपण वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने कसं सोडवायचं याचा पाठ घेणार आहोत आणि या पाठामध्ये विद्यार्थी तिसऱ्या पदाचं सूत्र शोधून काढणार आहे। गेल्या वेळेला आपण वर्गसमीकरणाच्या पाठामध्ये अवयव पद्धतीने वर्गसमीकरण कसं सोडवायचं हे पाहिलेलं आहे, सगळ्यांना आठवत आहे का ते? एक जरा आपण उजळणी खातर एक एक्झाम्पल घेऊया। त्या एक्झाम्पल मी फळ्यावर लिहिती आहे। आपल्याला त्याचं काय बनवायचं असतो? आयएस बनवायचं असतो। उदाहरण काय दिलेलं आहे? एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक आठ बरोबर शून्य। अवयव पद्धतीने आपण हे वर्ग समीकरण सोडवणार आहोत। पहिल्यांदा दिलेलं समीकरण जे आहे त्याचं तुम्ही पहिल्यांदा आयत तयार करा। या पाठासाठी आपण अल्जेब्रिक टाइल्सचा वापर करत आहोत। यामध्ये हा मोठा चौरस जो आहे तो एक्स वर्ग एवढे क्षेत्रफळ दर्शवतो। ही एक पट्टी जी आहे ती एक एक्स एवढी क्षेत्रफळ दर्शवते आणि यामध्ये हा जो छोटा चौरस आहे तो एक एकक एवढा क्षेत्रफळ दर्शवतो। ज्या वेळेला ऋणचिन्ह असेल त्यावेळेला ही जी पट्टी आहे ती आपण उलट बाजू केली तर ती ऋण दर्शवते। झालं आयत सगळ्यांचं तयार? ओके। त्या आयताची लांबी किती आहे? एक्स अधिक चार। व्हेरी गुड। आणि रुंदी किती आहे? एक्स अधिक दोन। व्हेरी गुड। म्हणजे हे एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक आठ बरोबर शून्य याचे हे अवयव पडले। पुढे आपण शिकलेलो आहोत एक्स अधिक चार बरोबर शून्य, म्हणून या समीकरणाची उकल काय झाली? एक्स बरोबर चार किंवा एक्स बरोबर। आता मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल देते, त्याच्यावरून तुम्ही चौरस किंवा आयत यापैकी काय तयार होतो हे तुम्ही मला सांगणार आहात। उदाहरण दुसरं घेऊया आपण। एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक तीन बरोबर शून्य। आलं सगळ्यांचं उत्तर? काय आलं? विद्यार्थ्यांनी अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना या अल्जेब्रिक टाइल्सचा वापर केलेला आहे। आता पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवून तिसऱ्या पदाचं सूत्र हे या साधनाच्या सहाय्याने ते काढणार आहे। आता जे दिलेलं उदाहरण आहे त्याच्यातून तुम्ही आयत किंवा चौरस तयार करायचा। येतोय का आयत तयार करायला? नाही। चौरस दोन्ही बाजू कशा असल्या पाहिजे? सारख्या असल्या पाहिजे। येतोय का बघा? चौरस करता येतोय का? पहा, चौरस पण करता येत नाही। आपल्याला एकशतर किमती काढायच्या आहेत, म्हणजे आपण जे आत्तापर्यंत अवयव पद्धतीने हे जे उदाहरण सोडवलं तसं हे उदाहरण सोडवता येत नाही। मग याच्यासाठी कोणती पद्धत आहे? त्या पद्धतीचं नाव आहे पूर्ण वर्ग पद्धत। मग या पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे, तीच साधनं वापरायची आहेत। आता काय काय लागणार आहे त्याचं सगळ्यांनी लक्ष द्यायचं। इथे एक्स वर्ग म्हणजे चौरस सगळ्यांना माहिती आहे, तो एक्स वर्ग आहे सगळ्यांकडे। पट्ट्या किती आहेत? चार। ह्या दोनमुळे तो चौरस तयार होत नाही आणि म्हणून या दोनला आपण बाजूला काढूया। एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक इथली किंमत आपल्याला काढायची आहे, हे दोन आहे त्याला आपण इकडे आणूया। अधिक दोन तिकडे गेल्यावर काय झाले? वजा दोन झाले। आता ही किंमत आपल्याला काढायची आहे। मग आता तुम्ही तो चौरस घ्या पहिल्यांदा। आता चार पट्ट्या घ्या त्याच्यातल्या। एवढं साहित्य आपण घेतलं, हे आपल्याला शोधायचंय। हे काय आहे? एकक आहे। म्हणजे आपल्याला असे एकक शोधून काढायचे आहे, तयार होणारी आकृती चौरसाची झाली पाहिजे। काढा बरं। फक्त एक स्क्वेअर, चार पट्ट्या, चार पट्ट्या,
आणि एकक किती लागतील तेवढे शोधा. सगळ्यांचे चार आले, चौरस तयार झाला सगळ्यांचा, किती काढले? चार. जर इथे चार मिळवले तर या ऋण दोन मध्ये पण किती मिळवावे लागतील? चार. कारण बरोबरच्या चिन्हासाठी डावी बाजू आणि उजवी बाजू कशी पाहिजे? समान पाहिजे. आता हा कुणाचा वर्ग झाला बघूया. याचं वर्गमूळ किती? एक्स. याचं वर्गमूळ? आणि मधल्या पदाचं चिन्ह हा या कंसाचा झाला वर्ग. बरोबर. यांची किंमत किती येणार? चारात दोन गेले दोन. याचं वर्ग आणि हा पण कोणासरी वर्ग आहे. दोन्ही बाजूचे आपण वर्गमूळ घेतोय. याचं वर्गमूळ येणार एक्स अधिक दोन आणि याचं वर्गमूळ येणार वर्गमुळात दोन. परंतु ते एकतर धन असेल किंवा ऋण असेल आणि म्हणून एक्स बरोबर हे अधिक दोन तिकडे गेले ऋण झाले. ऋण दोन अधिक वर्गमुळात दोन किंवा एक्स बरोबर ऋण दोन वजा वर्गमुळात दोन. आता पुढचं एक उदाहरण तुम्ही सोडवणार अजून. एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक सात बरोबर शून्य. चौरस बनवायचं. चौरस बनणार नाही. मग आता आपली पुढची पद्धत काय आहे? पुढची स्टेप काय आहे? साताला तिकडे न्यायचं. मग काय येईल? एक्स वर्ग अधिक सहा एक्स ऋण सात. हा, आता तुम्हाला एक्स वर्ग आहे, सहा पट्टे आहेत. तुम्हाला काय शोधून काढायचं आहे? एक. किती एकक आणि चौरस म्हणे काढा शोधून. किती आले? नऊ एकक आले. मुलांनी काही गणित साधने वापरून सोडवली. त्यानंतर मी त्यांना एक असं उदाहरण दिले की त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध साधनं वापरून त्यांना उदाहरण सोडवता येणार नव्हते आणि म्हणून मुलांनी पर्यायी पद्धतीचा विचार करायला सुरुवात केली. पुढचं गणित तुम्हाला मी देते, घ्या. झाला का चौरस? नाही झाला. का नाही झाला? तेवढ्या पट्ट्या कमी आहेत. बरोबर. मग आता पट्ट्यांशिवाय आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. एक दोन आणि तीन हे जी फळ्यावरची उदाहरणं दिसत आहे त्याच्यामध्ये जरा एकक तुम्ही ज्या वेळेला शोधून काढलं मधल्या पदाचं काय केलं हे तुम्ही जरा विचार करा बरं. हा सांग रे. मधल्या पदाची फोड केली. हा, त्या संख्येचा वर्ग घेतला. फोड केली त्यावेळेला तू कशी केली फोड? ती बरोबर म्हणजे अर्धी फोड केली. इथे याची अर्धी फोड केली किती आली? दोनाचा वर्ग किती होता? इथं काय करावं लागेल? पर्यायी पद्धती शोधण्याचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांनी फळ्यावरच्या उदाहरणांमधून एक पॅटर्न शोधून काढला आणि त्याच्या सहाय्याने त्यांनी तिसऱ्या पदाचं सूत्र शोधण्यास सुरुवात केली. सोळाचे निम्मे किती? आठाचं पुढे काय करणार तू? किती येणार? चौसष्ट. मग इथं किती लिहू मी? चौसष्ट. व्हेरी गुड. कोणती पद्धत शिकलो आपण? ऋण वर्ग पद्धत. पण प्रत्येक वेळेला आपण हे असं याचं अर्ध आणि ते एकक काढलं. आधी साहित्य घेऊन काढलं आणि आता एकदा न साहित्य वापरता पण काढलं. ज्यावेळेला एखादं उदाहरण सोडवायचं असतं, तुम्ही हे 64 कसे काढले, हे 4 कसे काढले, हे 9 कसे काढले, ते एका सूत्रामध्ये बांधलं पाहिजे आपल्याला. बरोबर. मग आता आपण त्याचं सूत्र तयार करूया. उरलेले घटक तुम्ही मिळवले 16. 16 मिळवण्यासाठी तुम्ही पहिली पायरी काय केली? आठाचे निम्मे केले. आता समजा हे पहिलं पद झालं, पहिलं पद, हे मधलं पद आणि हे तिसरं पद उरलेलं पद. मग कशाची फोड केली? कशाची फोड केली? मधल्या पदाची फोड केली. बरोबर. याची फोड केली म्हणजे त्याला कितीनी भागलं? उरलेला घटक म्हणजे हे आपण तिसरे पद काढलं. हे तिसरं पद काढताना आपण याच्यावर जे काम केलं ते काम आपण इथं सूत्रामध्ये बांधतो आहोत. बरोबर. मग हे मधलं पद जे आहे याच्यामध्ये आपण आठाची फोड केली, होय ना? हा आठ एक्सचा काय आहे?
सहगुणक, मग याचा सहगुणक कोण आहे? 16. एक्सचा सहगुणक कोण आहे? 16. आपण 16 ची फोड केली. इथे आपण कोणाची फोड केली? म्हणजे एक्सच्या सहगुणकाची फोड केली. फोड करताना आपण त्याला काय केलं? कितीने भागलं? 2 ने भागलं. मग सूत्र तयार करायचं आहे. सूत्र तयार कसं करता येईल? तिसरे पद बरोबर मधला मधला सहगुणक छेद 2. एवढ्या पर्यंत चालू का? आपण पुढे काय केलं? त्याचा काय केला? वर्ग केला. म्हणजे मला इथे वर्ग लिहिताना कसं करावं लागेल? वर्ग कसं लिहू मी? काय काय करावं लागेल? कंसाचा वर्ग करावा. मग आता एक गणित तुम्ही सोडवणार? तिसरे पदाचं सूत्र पाठ करून उदाहरण सोडवण्याचं एक प्रकारचं आकलन आहे, परंतु स्वतः सूत्र तयार करून जर उदाहरण सोडवलं तर ते आकलन अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. मग आता आपण मगाशी सूत्र तयार केलं होतं, कुणाचं सूत्र तयार केलं? तिसरे पद. तिसऱ्या पदाचं सूत्र काय तयार केलं सांगाल का? तिसरे पद बरोबर छेद तिसरे पद बरोबर सांग तू बरं मधल्या पदाचा सहगुण 10 एक्स की 10 छेद 2 कंसाचा वर्ग बरोबर उत्तर किती आलं? 5 म्हणजे किती आलं? म्हणजे पुढची पायरी सोडवता येईल का?